नमस्कार, मी शगुफ्ता शेख स्वागत करते तुमचं पोलीसनामामध्ये. डिसेंबर महिना हा तीव्र थंडीचा महिना मानला जातो, परंतु डिसेंबरच्या पहिल्या तारखेलाच अवकाळी पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली. ह्याचा परिणाम हा कडाकाच्या थंडीत झाला आहे. अवकाळी पावसाने सामान्यांच्या दैनंदिन जीवनात तारांबळ तर उडवलीच, परंतु हा अवकाळी पाऊस मुक्या जनावरांच्या जीवावर बेतला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये तसेच आंबेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पावसात थंडीने गारठून मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. आंबेगाव तालुक्यातील धोणमाळ शिवार येथे पावसामुळे गारठून 30 ते 35 मेंढरू मृत्यूमुखी पडलेत. तसेच आंबेगाव तालुक्यातीलच खडकीमध्ये 40 ते 45 मेंढ्या, शिंगवेमध्ये 20 ते 25 मेंढ्या रात्री पावसामुळे मृत्यूमुखी पडल्या आहेत. शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे 40 ते 45 मेंढ्या दगावल्याची घटना समोर आली. तसेच नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पळशी गावामध्ये पांडुरंग गुलदगड यांच्या 25 बकऱ्या पावसात भिजून थंडीने दगावल्या. यासंबंधित पुढील कार्यवाही पशुवैद्यकीय अधिकारी व संबंधित विभागाला करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. या अवकाळी पावसाने ओला दुष्काळ बळीराजासमोर संकट घेऊन उभाच होता, परंतु आता पशुपालन करणाऱ्यांसमोर प्राणी दगावण्याचं संकट उभं राहतंय. या बातमीवर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. ह्या व्हिडिओला शेअर करा, पोलीसनामाला सबस्क्राईब करा.